गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन च्या युनिट थर्ड च्या लास्ट लेक्चर वर आहोत आणि आपला लेक्चर नंबर सुरू आहे 67। जी एक्सरसाइज आपली 9.14 सुरू होती त्यामधील लास्ट दोन एग्जांपल आपले शिल्लक होते 6 आणि 7। काय आहे सहावा एग्जांपल? सॉल्व q+1 ब्रैकेट मध्ये ब्रैकेटच्या बाहेर s व्हिच इज इक्वल टू ब्रैकेट मध्ये p+1 इज इक्वल टू t। मित्रहो, द गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज, जे दिलेला इक्वेशन आहे ते लिहून टाकायचं आणि या इक्वेशन मध्ये s आणि t आहे आणि आपण प्रत्येक इक्वेशन मध्ये r आणि t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत होतो, कारण की प्रत्येक दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये r आणि t असायचं। इथे फक्त t आहे, s ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची गरज नाही, म्हणून फक्त t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार। t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याच्या नंतर आपल्याला dx dy ने मल्टीप्लाय करायचा आहे। ते केल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे ज्या ज्या टर्म मध्ये s आहे तिथून मायनस s कॉमन काढायचं आणि उर्वरित ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि ज्या टर्म मध्ये s नाही आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं। अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळेल p+1 ब्रॅकेट मध्ये इनटू dq मायनस s इन ब्रॅकेट p+1 इनटू dx प्लस q+1 इनटू dy व्हिच इज इक्वल टू 0। आणि मित्रहो, हेन्स मोंजेस इक्वेशन्स आर p+1 dq इज इक्वल टू 0 हे एक आणि q+1 dy प्लस p+1 dx व्हिच इज इक्वल टू 0 हे इक्वेशन नंबर 2। दुसऱ्या इक्वेशन वरून dx प्लस dy प्लस ब्रैकेट मध्ये pdx प्लस qdy व्हिच इज इक्वल टू 0। आणि मित्रहो, pdx प्लस qdy म्हणजे dz तुम्हाला माहित आहे आणि अशा पद्धतीने dx प्लस dy प्लस dz व्हिच इज इक्वल टू 0 आणि याचा जर इंटिग्रेशन केलं तर x प्लस y प्लस z इज इक्वल टू कॉन्स्टंट a। आता इक्वेशन 1 मध्ये dq इज इक्वल टू 0 आपल्याला म्हणता येईल जर p+1 ने डिवाइड केलं तर, आणि q इज इक्वल टू b, तर 1 इंटरमीडिएट इंटिग्रल तुम्हाला मिळेल q इज इक्वल टू f(x + y + z), कारण b इज इक्वल टू f(a) च्या फॉर्म मध्ये आपण लिहितो आपल्याला माहित आहे, परंतु q म्हणजे डेल्टा z/y व्हिच इज इक्वल टू f(x, y, z, pq इन इंटिग्रेटिंग पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y, कॉमा वी गेट बट हियर टेकिंग x एज ए कॉन्स्टंट z इज इक्वल टू f(1 of x + f(2 of x + y + z) वेयर f(2 of x + y + z) व्हिच इज इक्वल टू इंटिग्रल f(x + y + z) इनटू dy आणि f(1 of x) जे आहे इट इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन। तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या युनिट मध्ये डायरेक्ट इंटिग्रेशन मध्ये आपण जेव्हा इंटिग्रेटिंग करत होतो, व्हेन वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू x कीपिंग y एज ए कॉन्स्टंट अँड व्हेन वी आर इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x एज ए कॉन्स्टंट, इथं मित्रहो तुमच्या जवळ δz/δy म्हणजे इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू y करत आहात तुम्ही, दॅट मीन्स व्हॉट? द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन व्हिच इज अ फंक्शन ऑफ x, जे की आपण इथे घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपला हा जो सहावा एग्जांपल आहे तो झाला कंप्लीट। मित्रहो, मला आनंद आहे की आपला आता हा तिसरा जो युनिट आहे तो या एका एग्जांपल नंतर संपत आहे। काय आहे नेक्स्ट एग्जांपल? सॉल्व r - s इन ब्रैकेट ब्रैकेटच्या बाहेर y प्लस s - t इन ब्रैकेट ब्रैकेटच्या बाहेर s प्लस q - p व्हिच इज इक्वल टू 0। मित्रहो, दिलेलं इक्वेशन तुम्ही लिहत असता द गिवन डिफरेंशियल इक्वेशन इज, या इक्वेशन मध्ये r आणि t ची किंमत आपल्याला ठेवायची आहे आणि तुम्हाला त्या किमती माहित आहे, मग r आणि
टीच्या किमती ठेवल्याच्या नंतर त्याच्यानंतर काय करायचंय हेही तुम्हाला माहित आहे. मल्टीप्लाइंग बोथ साइड्स बाय डीएक्स डीवाय आणि ते मल्टीप्लिकेशन केल्याच्या नंतर जिथे जिथे एस ची टर्म आहे त्या त्या टर्म मधून तुम्ही मायनस एस कॉमन काढणार आहात आणि उर्वरित ज्या टर्म मध्ये एस नाही आहे त्या तुम्ही एका ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहात आणि म्हणून तुम्हाला काय मिळेल मग ब्रॅकेट मध्ये डीपी इंटू वाय डीवाय मायनस डीक्यू इंटू एक्स डीएक्स प्लस क्यू डीएक्स डीवाय मायनस पी डीएक्स डीवाय हे एका ब्रॅकेट मध्ये मायनस एस पुन्हा ब्रॅकेट मध्ये वाय डीवाय चा वर्ग प्लस वाय डीएक्स डीवाय मायनस एक्स डीएक्स डीवाय मायनस एक्स डीएक्स चा वर्ग विच इज इक्वल टू झिरो. आणि मित्र हो तुम्हाला माहित आहे हे दोन्ही ब्रॅकेटेड ज्या व्हॅल्यूज आहेत दीज आर सबसायडरी इक्वेशन्स ऑफ मोंजेस. म्हणून मग हेन्स द मोंजेस सबसायडरी इक्वेशन्स आर पहिल्या ब्रॅकेट मधली व्हॅल्यू विच इज इक्वल टू झिरो याला इक्वेशन नंबर वन म्हणा आणि दुसरी ब्रॅकेट मधली व्हॅल्यू याला इक्वल टू झिरो लिहून इक्वेशन टू म्हणा. परंतु तुम्हाला माहित आहे दुसरे इक्वेशन फॅक्टराइज्ड होते आणि मग त्याचं फॅक्टर काढण्यासाठी बघा पहिल्या वाय डीवाय चा वर्ग प्लस वाय डीएक्स डीवाय या दोन टर्म मधून वाय डीवाय कॉमन जर काढलं तर ब्रॅकेट मध्ये डीवाय प्लस डीएक्स शिल्लक राहते आणि दुसऱ्या मायनस इन ब्रॅकेट एक्स डीएक्स डीवाय प्लस एक्स डीएक्स चा स्क्वेअर याच्यामधून जर मायनस तर आहेच ऑलरेडी एक्स डीएक्स जर काढलं तर पुन्हा ब्रॅकेट मध्ये डीवाय प्लस डीएक्स शिल्लक राहते आणि डीएक्स प्लस डीवाय पुन्हा कॉमन काढलं तर वाय डीवाय मायनस एक्स डीएक्स विच इज इक्वल टू झिरो आणि अशा तऱ्हेनं तुम्हाला दोन फॅक्टर मिळतात डीएक्स प्लस डीवाय विच इज इक्वल टू झिरो इक्वेशन नंबर तीन आणि एक्स डीएक्स मायनस वाय डीवाय विच इज इक्वल टू झिरो इक्वेशन नंबर चार. आता या इक्वेशनला जर तुम्ही इंटेग्रेटिंग केलं तर तिसऱ्या इक्वेशनचं इंटिग्रेशन येते एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॅपिटल ए आणि चौथ्या इक्वेशनचं इंटिग्रेशन येते एक्स स्क्वेअर बाय टू मायनस वाय स्क्वेअर बाय टू इज इक्वल टू कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट विच इज इक्वल टू बीसे आणि आता मात्र याच्यानंतर हे कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर आपल्याला मित्र हो काय करता येईल आपलं जे इक्वेशन नंबर आहे कोणतं एक नंबरचं इक्वेशन जो वाय डीपी डीवाय मायनस एक्स डी क्यू डीएक्स प्लस क्यू डीएक्स डीवाय मायनस पी डीएक्स डीवाय विच इज इक्वल टू झिरो याच्यामध्ये जे तुम्ही डीवाय प्लस डीएक्स इज इक्वल टू झिरो आहे ना तिसरा फॅक्टर पाडल्याच्या नंतर सो डीवाय इज इक्वल टू मायनस डीएक्स ठेवायचा आहे आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की वाय डीपी इंटू मायनस डीएक्स प्लस एक्स डी क्यू इंटू मायनस डीएक्स मायनस क्यू डीएक्स चा वर्ग मायनस पी डीएक्स डीवाय विच इज इक्वल टू झिरो आणि मायनस डीएक्स न थ्रू आउट जर डिवाइड केलं तर वाय डीपी प्लस एक्स डी क्यू प्लस क्यू डीएक्स प्लस पी डी वाय विच इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन तुम्हाला मिळते आणि मग या इक्वेशनला जर आपण काय केलं वाय डी पी प्लस पी डी वायच्या स्वरूपात लिहिलं आणि प्लस एक्स डी क्यू प्लस क्यू डी वाय डी एक्सच्या स्वरूपात लिहिलं विच इज इक्वल टू झिरो तर डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय पी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यू इज इक्वल टू झिरो आपल्याला मिळेल आणि याचं इंटेग्रेशन होईल मित्र हो वाय पी प्लस एक्स क्यू इज इक्वल टू झिरो आणि याचं जर आपण इंटेग्रेशन केल्याच्या नंतर आपला जो पहिला एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट मिळालेला आहे त्या पद्धतीनं वाय पी प्लस एक्स क्यू विच इज इक्वल टू एफ वन ऑफ एक्स प्लस वाय आपल्याला लिहिता येते आणि विच इज द लॅग्रेंजेस इक्वेशन आणि याचं सबसायडरी इक्वेशन्स आर डी एक्स बाय वाय विच इज इक्वल टू डी एक्स डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल टू डी झेड अपॉन एफ वन ऑफ एक्स प्लस वाय. मित्र हो पहिल्या दोन इक्वेशन पहिल्या दोन रेशोजला जर कन्सिडर केलं तर आपल्याला मिळते
डी एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू डी वाय अपॉन एक्स म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर एक्स डी एक्स मायनस वाय डी वाय विच इज इक्वल टू झिरो म्हणजेच एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आफ्टर इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय टू इज इक्वल टू कॉन्स्टंट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट विच इज इक्वल टू ए डॅश हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं आणि जे दुसरा फॅक्टर होतं त्याचं इंटिग्रेशन जर केलं तरी हेच येते वाय स्क्वेअर डिवायडेड बाय टू मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय टू विच इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजेच वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर विच इज इक्वल टू कॉन्स्टंट तर ह्या दोन इक्वेशन मिळाले मित्रो आता काय करा पहिला रेशो आणि शेवटचा रेशो जर कन्सिडर केलं तर डी एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू डी झेड अपॉन एफ वन ऑफ एक्स प्लस वाय मग डी एक्स अपॉन वाय विच इज इक्वल टू डी झेड अपॉन एफ वन ऑफ बी डी एक्स अपॉन वाय ची किंमत तुम्हाला ठेवायची आहे एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश त्याला पॉवर वन बाय टू विच इज इक्वल टू डी झेड अपॉन एफ वन ऑफ बी बिकॉज वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ए आणि वाय इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश सो डी झेड इज इक्वल टू मग एफ वन ऑफ बी म्हणजे एक्स प्लस वाय आहे ती व्हॅल्यू जर ठेवली तर एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश त्याला वन बाय टू इन टू एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश त्याला न्युमरेटरला नेलं मायनस वन बाय टू डी एक्स झालं आणि इथे जर सबस्टिट्यूट व्ही इज इक्वल टू तुम्ही केलं एक्स प्लस ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश त्याला वन बाय टू आणि याला जर डिफरन्शिएट केलं दोन्ही साईडला तर तुम्हाला डी व्ही इज इक्वल टू व्ही डी एक्स अपॉन अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए डॅश म्हणजेच व्हेरिएबल आर सेपरेबल जर केलं तर डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए चा डॅश विच इज इक्वल टू डी व्ही अपॉन व्ही आणि डी झेड इज इक्वल टू एफ वन ऑफ व्ही डी व्ही बाय व्ही मित्र हो याला जर इंटेग्रेटिंग केलं आपण तर इंटेग्रेशन डी झेड मायनस इंटेग्रेशन एफ वन ऑफ व्ही अपॉन व्ही डी व्ही विच इज इक्वल टू कॉन्स्टंट आपण म्हणू शकतो झेड मायनस कॅपिटल एफ वन ऑफ बी याला लिहिता येईल आपल्याला कारण इंटेग्रल एफ वन ऑफ व्ही अपॉन व्ही डी व्ही इट इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय आणि म्हणून एफ वन ऑफ बी बीची किंमत एक्स प्लस वाय आहे इट इज ऑल्सो ए फंक्शन ऑफ एक्स अँड वाय म्हणून आपल्याला लिहिता येईल इंटेग्रल एफ वन ऑफ व्ही अपॉन व्ही डी व्ही विच इज इक्वल टू एफ वन ऑफ बी अँड बी इज एक्स प्लस वाय आणि म्हणून झेड मायनस कॅपिटल एफ वन ऑफ बी विच इज इक्वल टू कॅपिटल एफ टू ऑफ ए चा डॅश आणि ए चा डॅश मित्र हो काय आहे तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आहे म्हणून झेड इज इक्वल टू एफ वन ऑफ एक्स प्लस वाय प्लस एफ टू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन मित्र हो अशा पद्धतीनं हा आपला शेवटचा एक्झाम्पल तिसऱ्या युनिटचा इथे कम्प्लीट झाला आणि याच्यानंतर जे चौथं युनिट आहे ते आपण सुरू करणार आहोत आज या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू धन्यवाद